अहमदनगरमध्ये हा जो भव्य उड्डाणपूल तयार झाला याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील मंचावर उपस्थित, सर्व खासदार आमदार, विशेषतः ज्यांची ज्यांची नावं विखे पाटील साहेबांनी घेतली ते सगळे सन्माननीय अतिथीगण, बांधवांना आणि बहिणींनी, मला 5:20 आत इथून निघावं लागणार आहे, कारण हेलिकॉप्टर नाही तर उतरू शकणार नाही. मला अतिशय आनंद आहे की हा एक महत्त्वाकांक्षी उड्डाणपूल आज नगरमध्ये पूर्ण होतो आहे. या उड्डाणपुलाच्या मागणीकरता तत्कालीन त्यावेळचे खासदार श्री दिलीप गांधी यांनी त्याचा बराच पाठपुरावा केला, आणि दिलीप गांधींच्या निधनानंतर हे काम सुजय विखे पाटील यांनी पण त्याच्या मागे लागून त्याचा पाठपुरावा केला. युटिलिटी शिफ्टिंग, डिफेन्सच्या परवानग्या, अनेक प्रॉब्लेम्स होते, पण या सगळ्यावर मात करून हा उड्डाणपूल सुंदर तयार झाला. आणि मला विशेष रूपाने आनंद आहे की खासदार विखे पाटील आणि इथले आमदार श्री जगताप या दोघांनी मिळून या उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास त्या ठिकाणी लिहिण्याचं अतिशय सुंदर असं काम सुरू केलेलं आहे. खरं म्हणजे या कार्याबद्दल मी त्या दोघांनाही विशेष रूपाने धन्यवाद देतो, आणि मेसर्स प्रमिरा क्रिएटिव्ह पुणे यांच्याकडून हे काम सुरू आहे आणि 50% काम पूर्ण झालेलं आहे आणि 1.5 महिन्यात ते काम पूर्ण होईल. याला खासदार निधीतून विखे पाटलांनी आणि आमदार जगताप यांनी आपल्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिला याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद देतो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये ज्यावेळी मी मंत्री झालो त्यावेळी केवळ 202 किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग होता, पण आज तो 869 किलोमीटर म्हणजे 1071 किलोमीटर झालेला आहे. यामध्ये 431% वाढ झालेली आहे आणि 36 कामं मंजूर करण्यात आली आहे मागच्या 8 वर्षात. 700 किलोमीटरची लांबी जवळपास 5480 कोटी इतकी आहे. यापैकी 13 कामं पूर्ण झाली असून 24 कामं प्रगतीपथावर आहे आणि नगर जिल्ह्यात यापुढे 6 कामे प्रस्तावित असून त्याची लांबी ही 380 किलोमीटर आणि ज्याची किंमत 17,228 कोटी रुपये आहे. म्हणजे जर आपण हिशोब लावला तर या जिल्ह्यामध्ये जवळपास 30,000 कोटी रुपयाची कामं होणार आहेत. याबद्दल मी नगरच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. NHPWDच्या मार्फत 7 कामं जी होती ती 1,000 कोटीची होती, त्यात कल्याण अहमदनगर नांदेड निर्मल रस्ता घाट ते अहमदनगर बायपास रस्ते दुपदरीकरण हे जवळपास 230 कोटीचं काम ते पूर्ण झालं. कल्याण अहमदनगर नांदेड निर्मल हे 260 कोटीचं काम पूर्ण झालं. नावरा इनगाव काष्टी श्रीगोंदा जामखेड नावरा ते आडळगाव या लांबीमध्ये दुपदरीकरण 312 कोटी. अहमदनगर कडा आष्टी जामखेड राष्ट्रीय महामार्ग अहमदनगर ते टाकळी काझी भातोडी फाटा ते धानोरा आष्टी ते जामखेड हेही पण काम जवळपास पूर्ण झालं. लिस्ट बरीच मोठी आहे, पण अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा जो उड्डाणपूल आहे हाही पण अतिशय महत्त्वाचा आहे. पण त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही असेल तर आता अहमदनगर खऱ्या अर्थाने देशाच्या नकाशावर येणार आहे. उत्तर आणि दक्षिणला जोडणारा मुंबई ते दिल्ली हा जो राष्ट्रीय नवीन ग्रीन एक्सप्रेस हायवे आम्ही बांधलेला आहे, त्यापासून सुरत नाशिक अहमदनगर सोलापूर अक्कलकोट चेन्नई हा ग्रीन एक्सप्रेस हायवे आम्ही बांधायला घेतलेला आहे. भारतमाला परियोजना फेज 1 मध्ये भारत सरकारने याला मंजुरी दिलेली आहे. 1600 किलोमीटर आहे, सध्या लागणारा वेळ 30 ते 32 तास आहे, पण या एक्सप्रेस वे जो होईल तो केवळ 1290 किलोमीटरचा होणार असून हा प्रवास केवळ 12 ते 13 तासात होणार आहे आणि 80,000 कोटीचा हा प्रकल्प आहे. मी पुढल्या वेळी जेव्हा नगरला येईल तेव्हा याच्या भूमिपूजनाकरता नक्की येईल. यातले महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर बीड उस्मानाबाद आणि सोलापूर अशा 5 जिल्ह्यामधून जातो, त्याची लांबी 482 किलोमीटर असून
नाशिक जिल्ह्यातली लांबी 122 किलोमीटर आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातली लांबी 141 किलोमीटर, बीड जिल्ह्यातली 38 किलोमीटर, उस्मानाबाद जिल्ह्यातली 86 किलोमीटर आणि सोलापूर जिल्ह्यातली लांबी 94 किलोमीटर एवढी आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी 60 किलोमीटर लांबीचा एक स्पर कनेक्टिव्हिटी प्रस्तावित आहे आणि यामुळे उत्तर आणि दक्षिण म्हणजे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात इकडनं दक्षिणेत जाणारा ट्रॅफिक जो मुंबईत जात होता, पुण्यात जात होता आणि जो सोलापूर कोल्हापूरला वळत होता तो आता सगळा नगरवरून जाईल आणि येणाऱ्या काळात नगर हे लॉजिस्टिक कॅपिटल बनल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे. याच प्रकल्पामध्ये पलीकडे कोचीन असेल, त्रिवेंद्रम असेल, चेन्नई असेल, बेंगलोर असेल, मेंगलोर असेल, सगळ्या दक्षिणेत जाण्याकरता हा उपलब्ध होणार आहे. हा द्रुतगती मार्ग ॲक्सेस कंट्रोल असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नाशिक ते सोलापूर अंतर 135 किलोमीटरनी कमी होणार आहे. तसेच सुरत ते चेन्नईच्या दरम्यान अंतर 310 किलोमीटर कमी होणार आहे आणि त्यामुळे नक्कीच लॉजिस्टिकच्या दृष्टीने हा अतिशय उपयोगाचा आहे. सोलापूर जिल्ह्यात सगळं लँड एक्विशन जवळपास पूर्ण झालेलं आहे. तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देईन. खासदार विखेही पण आम्हाला मदत करून राहिले आहेत, त्यांच्या सहकार्याने नगर जिल्ह्यातले काम लवकरच पूर्ण होईल. मला विश्वास आहे की हा प्रकल्प नक्कीच, मी आता राधाकृष्ण विखे पाटलांना विनंती केली की या रस्त्याच्या बाजूला लॉजिस्टिक पार्क, इंडस्ट्रीयल क्लस्टर्स, त्याचप्रमाणे स्मार्ट सिटी, स्मार्ट विलेजेस, महाराष्ट्र सरकारकडनं आपण पुढाकार घ्या म्हणजे या रोडच्या बाजूला एक नवीन ग्रोथ सेंटर सुरू होईल जे या भागातल्या लोकांना रोजगार देण्याकरता आणि या भागाच्या विकासाकरता खूप उपयोगाचं होईल. दुसरा जो हायवे आहे तो पुणे औरंगाबाद नवीन आम्ही हायवे बांधतो आहे. आज माझं हेलिकॉप्टर त्या हायवेच्याच अलाइनमेंटवरून आलं त्यामुळे मलाही ती पाहायला मिळाली. याची लांबी 268 किलोमीटर असून 11,000 कोटी रुपयाचा हायवे आहे. 6-lane ऍक्सेस कंट्रोल असून हा पुणे, नगर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यातून जाणार आहे आणि पुणे ते औरंगाबाद प्रवास 6 ते 7 तासात होतो. सदर ग्रीनफील्ड हायवेमुळे हा प्रवास 2.5 तासात पूर्ण होणार आहे. पण त्याचबरोबर पुणे जालन्याला हा जोडला जाणार आहे आणि तिथून हा नागपूरला समृद्धी मार्गाने जाणार आहे, त्यामुळे नागपूर ते पुणे अंतर हे केवळ 7.5 तासात पूर्ण होणार आहे, त्यामुळे तुम्हाला दोन्हीकडे जाण्याकरता सोय होणार आहे. या ग्रीनफील्ड हायवेवर राजनगाव जिल्हा पुणे येथे 12 किलोमीटरवर, बिडकून जिल्हा औरंगाबाद 8 किलोमीटरवर स्पर प्रस्तावित आहे, त्यामुळे दोन्ही इंडस्ट्रियल एरियाचा फायदा होईल. औरंगाबादजवळ हा महामार्ग शेंद्रा एमआयडीसीजवळ मुंबई नागपूर समूहाला मिळणार आहे आणि त्यामुळे नागपूरलाही जाणं आपल्याला सोयीचं होणार आहे. मला विश्वास आहे की या दोन्ही महामार्गामुळे नक्कीच आपला विकास होईल. पण मी मंत्री असताना बांधलेला एक रस्ता पुणे, शिरूर, नगर, औरंगाबाद सध्या फारच अडचणीचा आहे. या रस्त्यावर खूप ट्रॅफिक आहे आणि म्हणून हाय रस्ता चांगला करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सध्यस्थित पुणे अहमदनगर मार्गावरील वाघोली, शिकापूर, रांजणगाव, एमआयडीसी व शिरूर या दरम्यान प्रचंड वाहतूक कोंडी होते. ही टाळण्यासाठी रामवाडी, वाघोली ते शिरूर या दरम्यान 56 किलोमीटरचा दुमजली डबल डेकर एलिव्हेटेड रोड बांधण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. त्यामुळे 6 लेन अधिक 6 लेन अधिक 6 लेन म्हणजे 18 लेनचा हा रोड होणार आहे. त्यामुळे तुम्हाला याच्यात कुठल्याही प्रकारे अडचण होणार नाही. यामुळे वाघोली, लोणीकन, शिकरापूर, रांजणगाव, शिरूर या ठिकाणी वाहतूक कोंडी समस्या सुटेल व अपघाताचे प्रमाणही कमी होईल आणि प्रवासाचा वेळही खूप कमी होईल. पुणे बेंगलोर जो हायवे आहे त्याचंही काम आम्ही सुरू करतो आहे. पुण्यापासून बेंगलोरला केवळ 3.5 तासात जाता येणार आहे. पुण्याचा रिंगरोड आम्ही बांधायला महाराष्ट्र सरकार आणि आम्ही मिळून त्याच्यात चर्चा झालेली आहे आणि त्यातून हा 42,000 कोटी रुपयाचा रस्ता जो आहे पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यातून जाणार आहे. हा जो पुणे औरंगाबाद रस्ता आहे हा या रिंगरोडला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर ठरवलं तर 6 तासाच्या आत तुम्ही अहमदनगरवरून बेंगलोरलाही पोहोचाल इतका चांगला हा रस्ता होणार आहे. याची किंमत 42,000 कोटी आहे. हा पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातून जाणार आहे. उर्से मुंबई पुणे एक्सप्रेसवे ते केळवडे, पुणे सातारा, हा पुणे रिंगरोडचा जो भाग आहे त्याचं बांधकाम MSRDCकडून करण्याचं नियोजन आहे आणि पुणे रिंगरोडचा भागसुद्धा नवीन पुणे बंगलोर ग्रीनफील्ड हायवेमध्ये समाविष्ट करण्याविषयी
मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्राचे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल. पुणे ते बेंगलोर हा प्रवास 12 तास होतो आणि सदर ग्रीनफील्ड हायवेमुळे हा प्रवास हा अतिशय 3.5 ते 4 तासामध्ये होईल. त्यामुळे नक्कीच आपण अतिशय पुढच्या मोठ्या शहराकरता जोडले जाऊ. मला आनंद आहे की या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर इन्फ्रास्ट्रक्चरचा जसा विकास होतो आहे तसा इथला शेतीचाही पण विकास खूप चांगला झालेला आहे. विशेषतः मी ट्रान्सपोर्ट मंत्री असल्यामुळे या भागामध्ये साखर कारखान्यांनी तयार केलेल्या इथेनॉलची नवीन इकॉनॉमी तयार झालेली आहे आणि मी आवर्जून या ठिकाणी बसलेल्या सगळ्या साखर कारखान्याच्या प्रमुखांना विनंती करीन की साखर कमी तयार करा आणि इथेनॉल जास्त तयार करा. माझ्याकडे दिल्लीला टोयॅटो कंपनीची गाडी आहे, फ्लेक्स इंजिन केमरी नावाची, ती 100% बायो इथेनॉलवर चालते आणि 40% वीज तयार करते, म्हणजे पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर पडतो. त्याचबरोबर माझ्याकडे एक ग्रीन हायड्रोजनवर चालणारी गाडी आहे, मर्सिडीजपेक्षाही कम्फर्ट आहे, तिचं नाव आहे मिराई. मिराई जपानी शब्द आहे, त्याचा भविष्य असा अर्थ होतो. पाण्यापासून ऑक्सिजन तयार करण्याची तंत्रज्ञान आहे. त्यामुळे आता येण्या काळामध्ये आपला जो शेतकरी आहे तो केवळ अन्नदाता नाही तो ऊर्जादाता बनला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं स्वप्न आहे. कारण आपण 16 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट करतो आहे आणि म्हणून मला विश्वास आहे की यासारख्या प्रगतिशील समृद्ध आणि संपन्न जिल्ह्यामध्ये उद्योजकता आहे, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, इथले लोकप्रतिनिधी विकासाच्या बाबतीत चांगली भूक ठेवून काम करणारे आहेत आणि त्यामुळे या जिल्ह्याचा विकास अतिशय झपाटून होतो आहे. मला अतिशय आनंद आहे की एक महत्त्वाकांक्षी फ्लायओव्हर जो आपल्या सगळ्यांना अतिशय समाधान देणारा आहे, ज्याची मागणी बरेच वर्षापासून होती. मी दिलीप गांधींचं विशेष रूपाने आठवण करतो आणि त्यांच्याही स्मृतीला अभिवादन करतो. खासदार विखेंना मनापासून धन्यवाद देतो, त्यांनी मागे लागून हे काम पूर्ण केलं आणि जगताप आपले आमदार आहेत, त्या दोघांनी मिळून, खासदारांनी त्यांनी मिळून हा सुंदर करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे असंच अनुकरण जर इतर ठिकाणी झालं तर हे खूपच चांगलं काम होईल. मला आज कळलं की आज रात्री या ठिकाणी मोठा शो होणार आहे लाईटचा. मी विखे पाटलांना नागपूरला इन्व्हाईट करीन की आणि जगातलं एक सुंदर फाउंटेन आम्ही बांधलेलं आहे, जगातलं पहिलं फ्लोटिंग फाउंटेन आहे जे जगातलं सगळ्यात उंच आहे. त्याचा आर्किटेक्ट फ्रेंच आहे, त्याचे पंप टर्कीतून आणलेले आहेत, इंग्लिश कॉमेंट्री अमिताभ बच्चनची आहे, हिंदी गुलजार साहेबांची आहे, मराठी नाना पाटेकरची आहे आणि संगीत AR रहमान यांचं आहे आणि एकावेळी 4000 लोक हे बघू शकतात. सध्या 10-10 हजार लोक बघायला येतात आणि माझी विनंती आहे की लाईट आणि साऊंड शो याच्यामध्ये या उड्डाणपुलाच्या बाबतीत देखील आपण एक योजना तयार करता, त्यामुळे नक्कीच या शहराचं जीवन सुसह्य आणि आनंदी होण्यामध्ये तुमचे प्रयत्न नक्कीच कारणीभूत होतील. मला खूप आनंद आहे, बरंच बोलायची इच्छा आहे पण मला हेलिकॉप्टर पकडून लगेच औरंगाबादला पोहोचायचं असल्यामुळे आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो. पुन्हा एकदा सगळ्या लोकप्रतिनिधींना, सगळ्या जनतेला अहमदनगरमध्ये हा जो भव्य उड्डाणपूल तयार झाला याबद्दल मनापासून शुभेच्छा देतो, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझं भाषण संपवतो. धन्यवाद.